सर्व प्रकारचे मसाले इथे आम्ही बनवून देतो. मालवणी मसाला आहे, कोकणी मसाला आहे, घाटी मसाला आहे, आगरी मसाला आहे, कोळी मसाला आहे, नाशिक काळा मसाला आहे, खानदेशी आहे, मराठवाड्याचं विदर्भातील मसाले आहेत. मागील 70 वर्षापासून आमचं जय महाराष्ट्र मसाले दुकान इथे आहे लालबाग मार्केटमध्ये. थंड गरम मसाले आहेत, लवंग आहे, शाहीजीरा आहे, जायफळ आहे, दालचिनी, जावंत्री आहे. आता इथे गुंटूर मिरची आहे, जिला पटना मिरची बोलतात. त्यानंतर आमच्याकडे लवंगी मिरची आहे, ही खूप तिखट असते. गावरान लवंगी मिरची आहे, ही बेडगी मिरची आहे, देठ काढलेली. हाय, नमस्कार, मी संतोष नेवरेकर, आठवणी कोकणातील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो आहोत मुंबईतील लालबाग इथे आणि या ठिकाणी आज आपण मसाले घेणार आहोत आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे. आणि आज आपण भेट दिली आहे जय महाराष्ट्र मसाले शॉप, या शॉपला भेट दिली आहे आज आपण. तर ह्या ठिकाणी आज आपण मालवणी मसाले बनवायला आलो आहे. कोणकोणते मसाल्याचे व्हेरायटी आहेत ह्या ठिकाणी आणि सर्व माहिती जाणून घेणार आहोत. आणि तुम्हाला ह्या ठिकाणी यायचं असेल तर या ठिकाणचा मी नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सबस्क्राईब केला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि लालबागला आलात तर ह्या ठिकाणी समोर हा रोड जो आतमध्ये गेला आहे तिचा हे शॉप, दिनेश स्टोअरच्या बाजूने जायचं आतमध्ये. हा तुम्ही बघू शकता आपण मालवणी मसाला बनवण्यासाठी आपण हा मसाला घेतलेला आहे. इथून 5 किलो आहे मसाला. आता हा आपण इथे तयार करणार आहे यांच्या इथे आणि तो बनवून देखील तुम्हाला मी दाखवणार आहे. या शॉपमध्ये आपल्याला प्रमाण दिलेलं आहे मसाल्यांचं, तर आपण आता हे बनवणार आहे आणि सगळी प्रोसिजर आपण आता जाणून घेणार आहोत. आणि समोर हे आणखीन एक त्यांचं शॉप आहे बघू शकता तुम्ही, JMM जय महाराष्ट्र मसाले. आणि ह्याच आता आपण शॉपमध्ये आहोत इथे. इथून आता आपण सर्व माहिती घेऊया मसाल्यांचे, किती पदार्थ आहे, कोणकोणते मसाले आहेत, कोणकोणते मसाले मिळत आहेत या ठिकाणी, ते आता आपण सर्व पाहणार आहोत. आपण आहोत मुंबईतील लालबाग या ठिकाणी. पूर्ण आपल्याला मसाला तयार मिळेल ह्या ठिकाणी. या ठिकाणी हे महाराष्ट्र मसाले या शॉपचे ओनर्स आहेत. आता ही सर्व आपल्याला माहिती देतील मसाल्याबद्दल, किती प्रकार आहेत मसाल्यांचे ते आता सर्व जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तुमचं आठवणी कोकणातील या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. नमस्कार, मी अजित गायकवाड, जय महाराष्ट्र मसाले लालबाग. आपण आता लालबागला आला आहात, लालबागचे जय महाराष्ट्र मसाले. 1952 पासून आमचे, मागील 70 वर्षापासून आमचं जय महाराष्ट्र मसाले दुकान इथे आहे लालबाग मार्केटमध्ये. आम्ही सर्व प्रकारचे मसाले बनवून देतो. आमच्याकडे असंख्य प्रकारच्या मिरची आहेत, गरम मसाले आहे. लालबाग मार्केटमध्ये आपण जर आला तर इथे आम्हाला तुम्हाला आमचे 2 शॉप्स दिसतील मार्केटमध्ये. सर्व प्रकारचे मसाले इथे आम्ही बनवून देतो. मालवणी मसाला आहे, कोकणी मसाला आहे, घाटी मसाला आहे, आगरी मसाला आहे, कोळी मसाला आहे, नाशिक काळा मसाला आहे, खानदेशी आहे, मराठवाड्याचं विदर्भातील मसाले आहेत. आणखीन तुम्हाला मिरची पावडर, हळद पावडर व अखंड गरम मसाले सगळं स्वच्छ पद्धतीने सुकवून भाजून कुटून दिले जातात. या ठिकाणी तुम्ही बघाल आमच्याकडे जे मसाले आहेत ते सर्व स्वच्छ केलेले जातात आणि देठं काढलेल्याही मिरच्या असतात व सुकवलेल्या मिरच्या असतात. त्यामुळे इथे तुम्हाला मिरची मसाले देऊन आम्ही ताबडतोब तुम्हाला मसाले कुठूनही देतो आम्ही. जर तुम्ही तुम बघत असाल तर इथे आमचे जे कस्टमर आलेले आहेत, वर्षानुवर्षाचे आमचे पारंपरिक ग्राहक आहेत, हे इथे असे मसाले घेतात. त्यांना आम्ही प्रमाणशीर सगळं मसाला मटेरियल वगैरे देतो आणि आता त्यांना समोरासमोर त्यांच्या इथे भाजून कुठूनही दिले जातात. तर हे त्यांनी मसाले वगैरे घेतलेले आहेत, तर आता आम्ही तुम्हाला मसाले कशा पद्धतीने भाजतात व कुटतात ती पद्धत दाखवतो. आता इथे गुंटूर मिरची आहे, जिला पटना मिरची बोलतात. त्यानंतर आमच्याकडे लवंगी मिरची आहे, ही खूप तिखट असते. गावरान लवंगी मिरची आहे, ही बेडगी मिरची आहे, देठ काढलेली. ही ओरिजिनल कर्नाटकवरून बेडगी मिरची येते. बेडगी मिरचीमध्येही असंख्य प्रकार येतात पण ही आम्ही आमच्याकडे ओरिजिनल बेडगी मिरचीच ठेवतो.
ज्यामुळे तिचा रंग स्वाद आणि चव ही मसाला संपेपर्यंत शेवटपर्यंत व्यवस्थित टिकून राहते। आणि तुम्ही पाहता तिथे इंदुरी धने आहेत, इंदुरी धना आहे, सेलमची हळद आहे, तेलमची हळकुंड आहे, सेलमची हळद आहे, पाठीमागे बघाल तर इथे काश्मीरी मिरची आहे, एक निपाणी संकेश्वरी मिरची असते ओरिजिनल, ती बघा, हां ही संकेश्वरी मिरची आहे जी आगरी कोळी मसाल्यांमध्येही पडते व बऱ्याच इतर मसाल्यांमध्येही वापरली जाते, तिखटाला कमी असते व चवीला खूप छान असते। या ठिकाणी अखंड गरम मसाले आहेत, लवंग आहे, शाहजीरा आहे, जायफळ आहे, दालचिनी, जावंत्री आहे व चक्रफूल, मसाला वेलची, इतर सर्व प्रकारचे मसाले आहेत जे आम्ही स्वच्छ करून ठेवलेले असतात व अत्यंत सुंदर मसाले आहेत। नवीन मिरच्यांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि लोकांची तो मसाला बनवण्यासाठी ते प्रचंड लाईन लागलेली आहे, तर तुम्ही नक्कीच लालबागला या, जय महाराष्ट्र मसाले या आमच्या शॉपला व्हिजिट करा। लालबाग जय महाराष्ट्र मसाले आमचं दुकान नंबर 7 आणि 10 आहे। ऑर्डर करायची असेल तर तुमचं ऑनलाईन सेवा आहे। हो, जर तुम्हाला मसाल्यांची ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही फोनवरही ऑर्डर देऊ शकता, आम्ही मसाले सुकवून भाजून कुटून तुम्हाला घरपोच करू। आणि कुरिअर सेवा आहे? हो, मसाल्यांची संपूर्ण भारतभर कुरिअर सेवा आहे, तुमचे मसाले सुरक्षित घरी पोहोचवले जातील। नंबर काय आहे? नंबर आहे 8433896668 जो आमचा कस्टमर केअर नंबर आहे, आज नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि मसाल्यांची ऑर्डर द्या। थँक्यू सर। हा आपण मालवणी मसाला बनवत आहोत यांच्यासाठी, वर्षभराचा मसाला आहे हा, त्याच्यामध्ये 24 ते 25 वस्तू पडतात गरम मसाल्याचे, तुम्ही बघू शकता। तर ह्याच्यानंतर आपण मसाला कुटण्यासाठी डंकावर जाणार आहोत। आमचे समोर 2 शॉप आहेत, हा एक आहे आणि इथे एक शॉप आहे, समोर 2 शॉप आहेत आमच्या लालबाग मार्केटमध्ये मेन गेटवर। तर आता आपण ह्या ठिकाणी आलो आहोत, ह्या ठिकाणी आपण मिरची कुटून घेणार आहोत, मसाला तयार करणार आहोत, सगळी प्रोसिजर आपण जाणून घेणार आहोत, मसाला कसा तयार केला जातो हे देखील आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। तर तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो आणि दाखवतो मशीन आणि कसा मसाला तयार होतो। नमस्कार, मी अर्जुन गायकवाड। आता आपल्याला मसाला मिरची कशी भाजली जाते आणि मसाला डंकावर कसा कुटला जातो हे आपल्याला बघायला मिळेल, आणि आपले मसाला कसा भाजला जातो आणि कसा कुटला जातो हे पाहणार आहोत।
आणि ह्या ठिकाणी तुम्हाला रेडीमेड सुद्धा मसाले मिळतील. बघू शकता हे कोल्हापुरी मसाला आहे, मालवणी संडे मसाला आहे, धना पावडर आहे, मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे, धना पावडर आहे. ह्या ठिकाणी तुम्ही रेडीमेडसुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने पॅकेट बनवून तुम्हाला इतका पाहिजे ग्राममध्ये तसे तुम्हाला पॅकेट मिळतील. हा 1/2 किलो मसाला आहे, बघू शकता तुम्ही 250 ग्राम आहे, बघू शकता कोल्हापुरी मसाला. आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्तही मिळेल. हो, जेवढा आवाज तेवढा मिळेल. आणि असं तयार केलेलं असतं आपल्याकडे असे तुम्हाला तयार सुद्धा मिळतील मसाल्यांचे पॅकेट. बघू शकता आपण मालवणी मसाला ह्या ठिकाणी बनवून घेतलेला आहे. सगळी संपूर्ण प्रोसिजर आपण पाहिलेली आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या हातात तयार आहे. तुम्ही या आणि नक्की या शॉपला भेट द्या आणि आपला मसाला आपल्या पद्धतीने बनवून तयार करून घेऊन जा. तुम्हाला रेडीमेड हवे असतील तरी सुद्धा तुम्हाला रेडीमेड ह्या ठिकाणी मसाले मिळतील. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. अशा पद्धतीने तुम्हाला बॅग वगैरे मिळेल.